कॅन्सरचं होणार लवकर निदान. महिलांना मोठा दिलासा देणारी बातमी. भारतीय कंपनीचं अभिमानास्पद संशोधन. नाशिकच्या दातार कॅन्सर जेनेटिक्स लिमिटेड कंपनीच्या नव्या संशोधनामुळे हजारो महिलांना नवं जीवनदान मिळणार आहे. अगदी प्राथमिक अवस्थेतच रक्त तपासणीद्वारे महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणं आता शक्य होणार आहे. तब्बल 20,000 अधिक महिलांवर क्लिनिकल चाचण्या करून दातार जेनेटिक्सनं हे संशोधन केलंय. विशेष म्हणजे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं या संशोधनाला मान्यता दिली आहे. त्यानुसार लवकरच इझी चेक नावानं अत्यंत वाजवी दरात ही रक्त तपासणी महिलांसाठी उपलब्ध होणार आहे. अगदी स्टेज 0 किंवा स्टेज 1 जरी कॅन्सर असला तरी त्या स्त्रियांच्या रक्तामध्ये आपल्याला प्रसारित असणाऱ्या पेशी, ट्यूमरच्या पेशी आणि पेशींचा समूह सापडू शकतो, जेणेकरून अतिशय लवकर स्तनाच्या कर्करोगाचं निदान होऊ शकतं. भारतात दरवर्षी सुमारे 1.5 लाख महिलांना स्तनांचा कर्करोग होतो. साधारण तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होतं, त्यावेळी मॅमोग्राफी सारखे त्रासदायक आणि खर्चिक उपचार करावे लागतात. एवढं करूनही अनेकदा महिला त्यातून बऱ्या होत नाहीत. मात्र केवळ 5 मिलीलिटर रक्त घेऊन नवी इझी चेक रक्त चाचणी करता येते. या चाचणीमुळे अगदी शून्य लक्षणं किंवा पहिल्या स्टेजमध्येच ब्रेस्ट कॅन्सरचं 99% अचूक निदान करणं शक्य होतं. 99%पेक्षा जास्त अचूकतेने आपण अत्यंत प्रारंभिक अवस्थेतल्या कर्करोगाचं निदान करू शकू अशी ही पहिलीच रक्त तपासणी भारतात आता उपलब्ध झालेली आहे. अमेरिकेत ट्रायनेत्रा ब्रेस्ट किंवा युरोप UK ट्रू चेक ब्रेस्ट या नावानं सध्या ब्रेस्ट कॅन्सर निदान करणारी चाचणी केली जाते. आता लवकरच भारतातही इझी चेक नावानं ही चाचणी उपलब्ध होणार आहे. वेळीच निदान झाल्यानं आता भारतीय महिलांना देखील स्तनांच्या कर्करोगावर सहज मात करणं शक्य होणार आहे. त्यासाठी दातार जेनेटिक्सचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, नाशिक. लाल मातीतली कुस्ती म्हणजे जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा भाजपनं धरणं आंदोलन केलं. रजा अकॅडमीचे कार्यकर्ते आणि राज्य सरकारवरही गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान मागण्यांचं निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जात असताना अडवल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात गेलेल्या पत्रकारांना दालनाबाहेर हाकलल्यानं पत्रकारांनी निषेध नोंदवला. नाशिक जिल्ह्यातील येवल्यात कैलासवासी सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या 17 संचालकांवरती गुन्हा दाखल झालाय. 21,16,00,000 रुपयांची फसवणूक करून अपहार प्रकरणी बँकेचे प्रशासक आणि सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी गुन्हा दाखल केलाय. सहकार संस्था अधिनियम 1960 नुसार विविध कलम या आरोपींवरती लावण्यात आले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे